आज नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी करण्यासाठी माझ्यासोबत आमचे MD अदानी ग्रुपचे कॅप्टन, त्यांचा सर्व स्टाफ, व्हाईस MD, आम्ही सर्वजण पाहणी केली. अत्यंत समाधानकारक काम चालू आहे. आमचा असा उद्देश आहे की उद्देश आणि उद्दिष्ट सुद्धा की येणाऱ्या 5 तारखेपर्यंत एअरफोर्सचं एक विमान, ज्याला आपण ट्रायल बेस म्हणतो, आपल्याला त्या रनवेवर लँड करायचं. आणि त्या कार्यक्रमाला माननीय प्रधानमंत्र्यांचं सुद्धा, त्यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम घडवण्याचा आमचा मनोदय आहे. 5 तारखेचा हा कार्यक्रम झाल्यानंतर एअरफोर्सच्या विमानाचं सक्सेसफुल लँडिंग झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याचा आमचा मनोदय आहे. त्यानंतर जूनमध्ये मग पुढील इंटरनॅशनल फ्लाईट्स वगैरे जे ते सुद्धा या रनवेवर जावेत, या पद्धतीचा आमचा सगळा एक प्लॅन आहे. ज्याला गेम चेंजर म्हणतात तो ते काम या नवी मुंबईत होत आहेत. अनेक बाबी मी त्या ठिकाणी समजून घेतल्यात. त्यामध्ये किती टर्मिनल असणार आहेत, जवळपास 4 टर्मिनल आहेत. त्याची कॅपॅसिटी, विमानतळाची कॅपॅसिटी, तिथं लँडिंग होणारे विमानं किती असतील, जवळपास 350 विमानं आपण तिथं एक साथ पार्किंग करू शकतो अशी ते कॅपॅसिटीचं ते विमानतळ आहे. आणि म्हणून मेट्रोची कनेक्टिव्हिटी, इवन दो बुलेट ट्रेनची सुद्धा कनेक्टिव्हिटी, त्याला थोडा जरी कालावधी लागत असेल तर ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोड आहे, म्हणजे सगळीकडनं सगळ्या चौबाजूने जरी आलं तरी आपल्याला मुंबई विमानतळ हे लवकरात लवकर गाठता यावं, हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे. एका टर्मिनल मधून जरी तुम्ही कोणत्याही जरी टर्मिनल मधून घुसलात तरी तुम्हाला कोणत्याही टर्मिनलला जाता येईल. जसं आपण मुंबईचं विमानतळ पाहतो, टर्मिनल 1 टर्मिनल 2, ते अंतर येतं त्याला आपल्याला बाहेरून जावं लागतं, जवळपास 35 मिनिटाचा टाइम कालावधी लागतो. तसं न होता एकाच ह्याच्यातून रूट मधून कोणत्याही टर्मिनल तुम्हाला जायची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. एक चांगलं इंटरनॅशनल लेवलचं विमानतळ, मला वाटतं या ठिकाणी सिडकोच्या सर्व सहकार्यांनी, MMRDC सहकार्याने इथं अस्तित्वात येत आहे. आणि हा खऱ्या अर्थाने विकासाचा मोठा माइलस्टोन ज्याला म्हणता येईल तो या नवी मुंबईमध्ये येतो आहे. म्हणून अपेक्षा आहे 5 तारखेला जर PM साहेबांनी जर तारीख दिली तर 5 तारखेला हे आमचं पहिलं एअरफोर्सचं विमान तिथे लँड होईल.